भाकरी थापणारी शाळेच्या गणवेशातली मुलगी पहा, तिच्यात समोर असलेली ही दुसरी मुलगी, ज्यांनी घरचं 18 विश्व दारिद्र्य पाहिलं त्याच मुली आज राज्यात चर्चेचा विषय बनलाय. चार भिंतीच्या घरात चार माणसं आणि चार शेरड आणि मुठभर शेत जमीन असलेलं काळे कुटुंब. आरती काळे ही विद्यार्थिनी जिला शाळेत जाण्यासाठी रोज तब्बल 3 किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते. साधी सायकल घ्यायची म्हटली तरीही हलाकीची घरची परिस्थिती, त्यामुळे ही सर्वच भावंड कधी ऊन वारा तर कधी पावसाचा मारा झेलत शिक्षणासाठी 3 किलोमीटर अंतर कापतात ते चालतच. या चालण्याच्या कष्टाला जिद्दीनं यशात रुपांतर करून सांगलीसह राज्यात सर्वांना प्रेरणा देणारी कहाणी आरतीने घडवली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या गोमेवाडीच्या आरती काळेची ही कहाणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची, त्यामुळे शाळेला जाण्यासाठी ना सायकल ना कोणतं वाहन, त्यामुळे चालत शाळेत जाणारी आरती आज राज्यस्तरीय चालण्याच्या स्पर्धेत अव्वल स्थानी पोहोचली. त्यांनी सांगितले की हॉकिंगमध्ये तुम्ही कधी भाग घेतला का चालण्याच्या ह्याच्यात, तर सरांना म्हटलं सर आम्हाला हॉकिंगच्या स्पर्धा माहित नाहीत. मग सरांनी आम्हाला वॉकिंगच्या स्पर्धा कशा असतात ते सांगितलं. नंतर ना त्याच्यातच तू करिअर कर असं म्हणून सरांनी सांगितलं. त्यानंतर कोरोना काळात पण मी या सरांनी सांगितलेल्या या वॉकिंगच्या स्पर्धेत मी वॉकिंगच्या स्पर्धेचा मी सराव करत होती. आणि आता मी दहावीत शिकते. सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे मी आज राज्यस्तरीयपर्यंत पोहोचले. माझे दोन भाऊ आणि माझी बहीण आम्ही रोज म्हणजे रोडवर प्रॅक्टिस करतो. माझे दोन भाऊ पळतात आणि आम्ही दोघी जण चालतो. असे प्रॅक्टिस करून आम्ही म्हणजे मी या शिखरापर्यंत पोहोचले. शेतकरी कुटुंबात आणि कायम दुष्काळी भागात जन्म घेतलेल्या आपल्या मुलीनं मिळवलेलं यश तिच्या आईच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रूपात दिसून येतंय. आरती ही अशी मुलगी आहे की सगळ्या क्षेत्रात तिनं असंही केलंय की नावच गाजवले, कारण की ती घरात पण कमी नाही शाळेतही कमी नाही. जिथं जाईल तिथं ती आपल्यासारखं काम करते आणि ती त्या कामातील यशही भेटते. अशी ही मुलगी आहे, तिनं आज राज्यावर नंबर काढून आमच्या सगळ्या गावाचं शाळेचं आणि आमच्या घरातल्या सर्व मोठ्या कुटुंबाचा तिनं मान राखला आणि तिनं एवढं हे केलं की आम्हाला शब्दात ही सांगता येत नाही एवढा आमचा अभिमान वाढवला. घर होत ती घरही कामात मदत करते, रानात पण मदत करते आम्हाला. तिचं सगळ्यात आम्हाला जिथं गरज लागते तिथे ती पण सपोर्ट करते. आईला करते, पुन्हा आजीला करते, आजोबांना करते, सगळ्यात ती मदत करते. गोमेवाडी गावठाणापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर हिवतड रस्त्याला आरतीचं घर आहे. शेतातच छोट्याशा झोपडी वजा घरात आरतीचं कुटुंब राहतं. परिस्थिती हलाकीची असली तरी तिच्या कुटुंबियांनी तिला नेहमीच भक्कम पाठिंबा दिलाय. तिचं 7वीपासून प्रॅक्टिस चालू होती, तसेच तालुका जिल्हा इथपर्यंत जाय तिथून पुढे ती जात नव्हती. या वर्षी तिने तालुका जिल्हा आणि विभागीय तृतीय क्रमांक मिळवला व दुसरी मुलगी पूजा आणि तृतीय क्रमांक तिथे मिळवला व माझा पहिला नंबर आला नाही म्हणून थोडी नाराज होते. व पुन्हा आम्ही तिला प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न स्वतः मी केला व आमचे तिचे मार्गदर्शक गिरडे सर यांनी स्वतः लक्ष घालून तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली. तिथे पुणे येथे प्रथम क्रमांक मिळवला. मी रोज सकाळी लवकर उठून चौघपिन प्रॅक्टिसला जातो आणि तिचा नंबर आलेला ऐकून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. मी पण एक दिवशी असंच नाव गावाजरा मोठी करेन. गरीब कुटुंबातील आरती तिच्या बहिणींसोबत वर्षानुवर्षे कष्टाची वाट चालत राहिली. शिक्षकांना तिच्या या कष्टाची जाणीव होती म्हणूनच त्यांनी तिच्या या कष्टाला कौशल्याची जोड देण्याचं काम केलं. आणि चालणे या क्रीडा प्रकाराचं नाव कोणी घेतलेलं नव्हतं आणि त्यावेळी मी या मुलीशी म्हटलं की तुम्हाला चालणे या क्रीडा प्रकाराबद्दल काही माहिती आहे का? त्यावेळी त्या मुली म्हटल्या आम्हाला काही या प्रकाराबद्दल माहिती
नाही। यावेळी मी त्यांना की चालणे ही स्पर्धा कशी असते किंवा हा क्रीडा प्रकार काय आहे याचं प्रात्यक्षिक मी स्वतः त्यांनी करून दाखवलेलं होतं आणि हे 3000 काय एका प्रयत्नात ती पूर्ण करू शकत नसतात तेव्हा चालत नाही। त्यासाठी मी पहिल्यांदा एक 10 पावलं चाला, 20 पावलं चाला, 50 पावलं चाला, 100 पावलं चाला असं करत करत मी त्यांना हे 3000 किमी या ठिकाणी चालण्यासाठी प्रवृत्त करण्याचा मी प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये या विद्यार्थिनीनं आपलं सातत्य ठेवल्यामुळं की त्या आज हे यश संपादन करू शकल्या आणि त्यामुळं की मला माझ्या सेवेत की आतापर्यंत जे की मी सेवा केलेली आहे या सेवेमध्ये मानला त्यांनी जे योगदान दिलं हे माझ्या श्रमाचं किंवा माझ्या कष्टाचं फळ मी। जिल्हा स्तरावरील मैदान जिंकत आरतीनं पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चालण्यात प्रथम क्रमांक मिळवला। शाळेसाठी रोजची होणारी 3 किलोमीटरची पायपीट आरतीनं राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सत्कार निलावली याचं विशेष कौतुक वाटतं। कोणतंही वाहन उपलब्ध नसल्याने शिक्षणाच्या ओढीनं चालत जाणारी आरतीची कहाणी आज अनेकांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरली आहे। लोकमतसाठी सांगलीहून व्हिडिओ सौजन्य लक्ष्मण सरगर यांच्यासह मी दुर्वा दळवी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका।